हे बघा आपल्याला आता काय शिकायचंय अर्ध अक्षर जर असलं अर्ध आणि त्याला जर वाय जोडलं तर ते कसं तयार होते स्पेलिंग जसं की च्या नक्य कसं तयार करायचं आता हे स्पेलिंग चा नक्य आता आहे तुम्हाला च्यासाठी सी एच ए च्या न साठी एन ए काय शिकायचे आता क्य के अर्ध क त्यासाठी क लिहायचं फक्त के क त्याच्यापुढे ये लिहायचं नाही काय लिहायचं डायरेक्ट वाय ए चाणक्य शेवटी जर जोडाक्षर आलं तर ते पूर्ण करायला ए घेतात काना असला तरी ये आणि ते पूर्ण करायचं असलं तरी ए घेतात त्याच्यानंतर भाग्य भाग्य आता हे माहिती आहे तुम्हाला बी एच ए भा शिकतोय काय आपण ग हे ग अर्ध ग त्याला काय जोडायचं य भाग्य त्याच्यानंतर एक लव्य एक लव्य एक लव्य इके एक, 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 एक ल, साठी एल ए व्य साठी व्ही वाय एक आता तुम्ही म्हणता इथं केच्या यानंतर ये का लिहिलं नाही आपण लिहितो ना अक्षर पूर्ण करायला पण लक्षात घ्या जिथं अक्षराचा उच्चार करताना आपल्याला थोडंसं थांबावं लागतंय तिथं ये घ्यायची गरज नसते एक लव्य बघा एक लव्य एक लव्य असं नाही म्हणत आपण एक लव्य थोडं थांबावं लागतंय त्याच्यानंतर आहे राज्य राज्य राज्याचं राज्या स्पेलिंग आर ए रा ज ज हे जे वाय ए राज्य त्याच्यानंतर तयार करायचं आपल्याला कन्या कन्या स्पेलिंग कन्या कन्या काय होईल क साठी के ए क अर्ध नय फक्त येण घ्यायचं त्याच्यानंतर वाय आणि ए कन्या कन्या त्याच्यानंतर चाचा, चाचा।, चाचा कसं होईल सी एच वाय ए त्याच्यानंतर घेऊ आपण आरण्य 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 कसं होईल आरण्य स्पेलिंग आ र न्य आरण्य आरण्य पुढचं स्पेलिंग आहे विद्या वि विद्या विद्या विही आय व्ही आणि द्यासाठी डी वाय ए हे अर्ध द त्याला य आणि त्याला काना विद्या त्याच्यानंतर आहे विंध्या विन ध्या विंध्या विंध्या कसं होईल ते एन विन डी एच वाय ए विन्या विनध्या त्याच्यानंतर घेऊ आपण तात्या ता त्या तात्या सांगा ता अर्ध्यात्वासाठी टी टी वाय ए तात्या पुढं काय आहे दिव्या दिव्या दिव्या, दिव्या डी साठी डी आय व साठी विही वाय ए विद्या विद्या व अर्ध य पूर्ण त्याला काना विद्या आता करायचं तयार स्पेलिंग गोट्या गोट्या कसं होईल गो जीओ गो ट्या अर्ध ट त्याला य आणि त्याला काना गोट्या गोट्या त्याच्यानंतर घेऊया विद्यालय ल य विद्यालय कसं होईन ते व्ही आय व्ही डी वाय ए विद्या एल ए वाय ए विद्यालय त्याच्यानंतर घेऊ आपण नित्य 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 कसं होईल ते नित्य स्पेलिंग एन आय नी नित्य टी वाय ए नित्य नित्य झाल्यावर घ्यायचं आपल्याला मोत्या 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 कसं होईल ते सांगा मो ओ मो, त्या, मो त्या, तो टी वाय ए मोत्या हास्य 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 कस होईल एच एस वाय ए हास्य च अर्ध आणि त्याला वाय ए हास्य पुढचा शब्द घ्यायचा आपल्याला जथ्या ज ह्या जथ्या जथ्याचं स्पेलिंग ज जे ए थसाठी टी एच य साठी वाय आणि त्याला काना जथ्या त्याच्यानंतर घ्यायचं झेल्या ल्या झेल्या जे, झेड ई झे जे, एल वाय ए झेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात आला असेल जर एखादा अक्षर अपूर्ण असेल म्हणजे ते पूर्ण नसेल जसं की क्य ते काय आहे क्य याच्यामध्ये अर्ध क आणि त्याला य अर्ध्या क साठी काय घ्यायचं के आणि पूर्ण य क्य किंवा क्या, क्या? क्या? पुढचं अक्षर असेल म्य म्य कसं घ्यायचं आता हे म्य एम वाय ए म्य हे फक्त मराठीतले स्पेलिंग तयार करण्यासाठी ट्रिक आहेत लक्षात घ्या जोडाक्षर जर तयार करायचं असेल तर जे अक्षर अर्ध आहे त्या पुढं ये घ्यायचं नाही आपले जे अल्फाबेट आहेत इंग्रजीतले आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण काय घेतो ये काय घेतो का ते पूर्ण करण्यासाठी ये ते ये तुम्ही घ्यायचं नाही बघा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण इथं आपण जोडाक्षर जे असते जोड अक्षर कस तयार करायचं याची माहिती घेतलेली आहे जोडाक्षर पूर्ण करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या आपण अक्षर पूर्ण करायचं असल्यावर त्या अक्षराच्या नंतर ए घेतो जसं की हे क म्हणजे हे अपूर्ण आहे आणि त्याला ए जोडल्यानंतर ते पूर्ण क झालं क कळालं जसं की आपल्याला समजा र्य घ्यायचं रिय कसं होईल आता रिय आर हे असं फक्त आर घ्यायचं त्याला वाय ए जोडायचं ते काय झालं रिय बघा स्पेलिंगा व्यवस्थित तपासून घ्या जर मी लिहिलेलं आपल्याला फळ्यावरचं नीट दिसत नसेल तर इथं जी तुम्हाला पीडीएफ दिसते आहे ती व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्ही हे शब्द लिहून काढा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद असंच प्रेम राहू द्या